नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे. कर्जत प्रतिनिधी गोपीनाथ सोनावणे, अखेर आशा राणे या दरिद्रीला पोलिसांनी केली अटक. अखंड भारताचे मार्गदाता विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगातला सर्वात शांतताप्रिय बौद्ध धर्माबाबत आशा राणे हिने अतिशय खालच्या थरात टीका केली होती. तिच्या या पोस्टनंतर आंबेडकरी अनुयायींचा संताप वाढला आणि याच भान राखत नेरळ पोलिसांनी तिला अटक केली आहे. ज्यांना या भारताचा इतिहास माहीत नाही अशा दिशाहीन बुद्धहीन दरिद्री लोकांमुळे द्वेष पसरत असल्याचे सगळीकडे चित्र आहे. धर्मांध वृत्तीच्या या स्मृतिभ्रम झालेल्या पिसाळबाई विरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. अशा लोकांना फासावर लटकवलेले पाहिजे अशी मागणी आता जोर धरत आहे. सुपारी घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांचे अपमान करून बौद्ध धर्म आणि अनुयायी यांचाही अपमान केला असल्याने अशा वृत्तीला ठेचून काढून समाजात द्वेष पसरविण्यास कारणीभूत असणाऱ्या या समाजकांतकांना चाप बसवा अशी मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस स्टेशन तसेच खोपोली पोलीस स्थानकात ही FIR दाखल करण्यात आली असून पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. यावेळी बहुजन युक्त पॅन्थर तसेच आपला महाराष्ट्र मीडियाचे संपादक आकाश कांबळे फुले साहू, आंबेडकर विचार मंचचे खालापूरचे गोपीनाथ सोनवणे, सुमित केदारी, बहुजन युक्त पॅन्थरचे राम पवार, योगेश गायकवाड, किशोर साळुंखे, विशाल वाघमारे, खोपोली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक कैलासभाऊ गायकवाड, नगरसेवक मोहन ओसरमल, सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ रोकळे, राष्ट्रवादीचे सुवर्णा मोरे, अतुल पाटील, विशाल गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.